हॅलो फ्रेंड्स, मी अनुराधा. माझ्या फूड लवर्स चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत. हे जे पोहे आहेत ते आपल्याला वाफेवरती बनवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला इथे हे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघायचं आहे. चला तर मग बघूया. इथे आपण एक वाटी पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण यासाठी लागणारं फोडणीचं साहित्य बघणार आहोत. आपण इथे एक मीडियम साईजचा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. अर्धा कप मटार घेतलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, 1/2 चमचा साखर आणि इथे आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे आपण 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरं घ्यायचं आहे, 1/2 चमचा मोहरी घ्यायची आहे आपल्याला. इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आपण हे भिजवलेले पोहे घेतलेले आहेत, यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालून घेणार आहोत. 1/2 चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. 1/2 चमचा आता आपण इथे साखर घालून घेणार आहोत. ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे पाणी उकळलेलं आहे. आता आपण जे व्यवस्थित मिक्स केलेले जे पोहे आहेत, ही पोह्याची चाळण या पाण्यावरती ठेवून घेणार आहोत. आता आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे पोहे आपल्याला 1-7 मिनिट व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता मोहरी घालून घेणार आहोत 1/2 चमचा. जिरं आणि मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत बारीक कट केलेला. हा कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपण 1/2 कप शेंगदाणे घालून घेणार आहोत. हे शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. या शेंगदाण्यांना हलकासा सोनेरी कलर आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण यामध्ये एक मिरची कट करून घेतलेली आहे, ती घालून घेणार आहोत. यानंतर आपल्याला यामध्ये मटारचे दाणे घालून घ्यायचे आहेत. हे देखील आपल्याला तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मटारचे दाणे. आता आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आता 1-10 मिनिट झालेले आहेत. आपली फोडणी देखील तयार झालेली आहे. आता आपण हे उघडून बघणार आहोत. झाकण काढायचं आहे आपल्याला. इथे हे तुम्ही बघू शकता, या पोह्यांना मस्त असा कलर आलेला आहे आणि हे पोहे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आता हे सर्व पोहे आपण या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत किंवा फोडणी देखील आपण या पोह्यांवरती ओतून देऊ शकतो. सर्व पोहे घालून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण इथे. यावरती आपण 1/2 लिंबू पिळून घेणार आहोत. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिळून घेऊ शकता. आणि आता आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही कोथिंबीर देखील आता आपण आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे पोहे आपण एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, या पोह्यांना छान कलर आलेला आहे. त्याचबरोबर हे पोहे खूप मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत. तर हे पोहे तुम्ही सांबर सोबत किंवा मटकीचा जो रस्सा असतो या रश्श्यासोबत देखील खाऊ शकता. त्याचबरोबर असेच देखील खाऊ शकता. इथे मी पोह्यांबरोबर खाण्यासाठी सांबर बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता,
हे पोहे अगदी मस्त झालेले आहेत, मऊ झालेले आहेत। हे मी सांबर सोबत सर्व करणार केलेले आहेत। तर माझी ही आजची वाफेवरच्या पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्सद्वारे कळवा। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर ट्राय करा। माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।